सत्पुरुष समास याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. पुढील दिलेली वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. पहिले वाक्य, रमेशला बटाटे वडा खूप आवडतो. दुसरे वाक्य, शेतकरी शेतात धान्य पिकवतो. तिसरे वाक्य आहे, दसऱ्याआधी नवरात्र उत्सव असतो. या दिलेल्या तीनही शब्दांकडे बारकाईने जर पाहिलं, या शब्दांमध्ये कोणते पद महत्वाचे आहे ते आपण पाहूया. पहिला शब्द बटाटे वडा, यामध्ये पहिले पद आहे बटाटे, दुसरे पद आहे वडा. यामध्ये दुसरे पद वडा हे महत्वाचे आहे. शेतकरी, यामध्ये पहिले पद आहे शेत आणि दुसरे पद आहे करी. यामध्ये दुसरे पद करी हे महत्वाचे आहे. नवरात्र, पहिले पद नव व दुसरे पद रात्र. यामध्ये दुसरे पद रात्र हे महत्वाचे आहे. म्हणजे या शब्दामध्ये, या सामासिक शब्दात दुसरे पद या पदामुळं त्या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणून या सामासिक शब्दात दुसरे पद महत्वाचे आहे. यावरून तत्पुरुष समासाची व्याख्या काय सांगता येईल, की ज्या समासात पहिले पद हे गौण असते व दुसरे पद हे अधिक महत्वाचे म्हणजे प्रधान असते, त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे काही प्रकार आहेत. पहिला, विभक्ती लोप पावलेले तत्पुरुष समास. म्हणजे विभक्ती तत्पुरुष यामध्येही काही प्रकार आहेत. त्यामध्ये अ, तृतीया विभक्ती तत्पुरुष, कर्मवीर कर्माने वीर. चतुर्थी विभक्ती तत्पुरुष, पोळपाठ पोळीसाठी पाठ. पंचमी विभक्ती तत्पुरुष, भयमुक्त भयापासून मुक्त. ड, षष्ठी विभक्ती तत्पुरुष, स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा दिन. ई, सप्तमी विभक्ती तत्पुरुष, घरकाम घरातील काम. तत्पुरुष समासाचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नकारयुक्त तत्पुरुष समास. यामध्ये नकारयुक्त शब्द असतात. त्यामध्ये अमर मरण नसलेले. तिसरा तत्पुरुष समास, विशेषण व नाम एकत्र असलेले तत्पुरुष समास. उदाहरणार्थ प्राणवायू, प्राणरूपी वायू असा त्याचा विग्रह होतो. चौथा प्रकार आहे संख्या विशेषण व नाम एकत्र असलेले तत्पुरुष. नवरात्र, नऊ रात्रींचा समूह. पाचवा, मधली पदे लोप पावलेले तत्पुरुष समास, मध्यम पद लोपी. उदाहरणार्थ आगगाडी, आगीवर चालणारी गाडी. म्हणजे याच्यामध्ये मधलं पद लोप पावलेलं आहे म्हणून तो मध्यम पद लोपी तत्पुरुष झाला. सहावा, इतर सर्वसाधारण तत्पुरुष समास. उदाहरणार्थ वृत्तपत्र, म्हणजे वृत्त देणारे पत्र. अशा प्रकारे तत्पुरुष समासाचे काही प्रकार आपण पाहिले. अधिक माहितीसाठी व अधिक तत्पुरुष समासाचे सामासिक शब्द व त्यांचा विग्रह याचा अभ्यास करण्यासाठी दिलेली PDF डाउनलोड करा आणि अधिक अभ्यास करा.